एमएसटी सीईटी चा परसेंटाइल स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा, एमएसटी सीईटी चा टोटल परसेंटाइल स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा, एमएसटी सीईटी चा फिजिक्स सब्जेक्टचा परसेंटाइल स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा, एमएसटी सीईटी चा केमिस्ट्री सब्जेक्टचा परसेंटाइल स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा, एमएसटी सीईटी चा मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचा परसेंटाइल स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा, परसेंटाइल विषयी आपले जे सर्व प्रश्न आहेत ते सर्व प्रश्नांचे उत्तर आज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। अधिकृत माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। सेवन इन्फो यूट्यूबवरती आपण फक्त जी अधिकृत माहिती असते तेवढीच माहिती बघत असतो। तर आज परसेंटाइल रिलेटेड जी काही अधिकृत माहिती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे ती माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर डॉक्युमेंट्स ऑन नॉर्मलायझेशन, नॉर्मलायझेशन जी मेथड आहे त्यावरती जे मेन महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूयात। द प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन एस्टॅब्लिश प्रॅक्टिस फॉर कम्पेरिंग द कॅन्डिडेट्स स्कोर अक्रॉस मल्टीशिप पेपर अँड इज सिमिलर टू दोज बिंग ॲडॉप्टेड इन अदर लार्ज एज्युकेशनल सिलेक्शन टेस्ट कंडक्टेड इन इंडिया। नॉर्मलायझेशन हा जो स्कोर आहे तो वेगवेगळ्या ज्या आता परीक्षा ज्या झालेल्या आहे त्याकरिता सुद्धा हा नॉर्मलायझेशन स्कोरचं टेक्निक सध्या वापरलं जात आहे। तर परसेंटाइल स्कोर हा नेमकी काय कन्सेप्ट आहे, तर परसेंटाइल स्कोर आर स्कोर बेस्ड ऑन द रिलेटिव्ह परफॉर्मन्स ऑफ ऑल दोज हू अपियर फॉर द एक्झामिनेशन। सगळ्या विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिलेली आहे त्या आधारावरती हा स्कोर असतो। बेसिकली द मार्क्स ऑब्टेन्ड आर ट्रान्सफॉर्म इन टू स्केल रेंजिंग फ्रॉम 100 to 0 फॉर इच सेशन ऑफ अ एक्झामी। म्हणजे विद्यार्थ्यांनी जे सर्व विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिली असते सेशनमध्ये तर त्यांचा जो स्कोर आहे तो 0 to 100 ट्रान्सफर केला जातो, कन्वर्ट केला जातो, त्यालाच परसेंटाइल स्कोर म्हटलं जातं। तर परसेंटाइल स्कोर इंडिकेटेड द परसेंटेज ऑफ अ कॅन्डिडेट दॅट हॅव स्कोर्ड इक्वल टू ऑर बिलो सेम ऑर लोअर स्कोर दॅट पर्टिक्युलर परसेंटाइल इन द एक्झामिनेशन। जो परसेंटाइल स्कोर असणार आहे तो काय इंडिकेट करतो, तर परसेंटेज असणार आहे कॅन्डिडेटचे की ज्यांचा स्कोर इक्वल असणार आहे किंवा बिलो असणार आहे त्या पर्टिक्युलर परसेंटाइलमध्ये त्या एक्झामिनेशनच्या। देअर फॉर द टॉपर दॅट इज हायेस्ट स्कोर ऑफ इच सेशन विल गेट द सेम परसेंटाइल ऑफ 100 विच इज डिझायरेबल। आणि त्यामुळं जो टॉपर असणार आहे त्याचा स्कोर जो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो तो 100 percentile स्कोर पाहायला भेटतो। द मार्क ऑप्टेन इन द बिटवीन द हायेस्ट अँड द लोवेस्ट स्कोर आर ऑल्सो कन्व्हर्टेड टू ॲप्रोप्रिएट परसेंटाइल। आता या ठिकाणी पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, द परसेंटाइल स्कोर विल बी नॉर्मलाइज स्कोर फॉर द एक्झामिनेशन। द परसेंटाइल स्कोर विल बी कॅल्क्युलेटेड अप टू 7 decimal place टू अवॉइड द बंचिंग इफेक्ट अँड रिड्यूस टाईज। आणि हा जो परसेंटाइल स्कोर आहे हा 7 अंकांपर्यंत असतो की त्यामुळं कुणाचं जे मार्क सारखे येत आहे किंवा त्यामध्ये बंचिंग होणार आहे ते अवॉइड करण्यासाठी 7 decimal हा स्कोर असतो। द परसेंटाइल स्कोर ऑफ अ कॅन्डिडेट इज कॅल्क्युलेटेड ॲज अ फॉलोज। आणि आता अधिकृत फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघणार आहोत का अधिकृत फॉर्म्युल्यामध्ये हा परसेंटाइल स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा। तर परसेंटाइल स्कोरसाठी हा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे, तर फॉर्म्युला आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द परसेंटाइल स्कोर, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघूयात। परसेंटाइल स्कोर ऑफ द कॅन्डिडेट, परसेंटाइल स्कोरसाठी काय फॉर्म्युला आहे, 100 into म्हणजे गुणाकार नंबर ऑफ कॅन्डिडेट ॲपेअर्ड इन द सेशन विथ रॉ स्कोर लेस दॅन द कॅन्डिडेट स्कोर। म्हणजे जे काही विद्यार्थी असणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी त्या सेशनकरिता परीक्षा दिलेली असणार आहे ते सेशनमध्ये ते जे काही विद्यार्थी असणार आहे त्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी स्कोर, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा जो काही परसेंटाइल स्कोर काढायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांमध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट ॲपेअर्ड इन द सेशन विथ द रॉ स्कोर लेस दॅन द कॅन्डिडेट स्कोर। म्हणजे तो काही तुम्ही स्वतः विद्यार्थी आहे तुम्हाला परसेंटाइल स्कोर काढायचा आहे तर तुमच्यापेक्षा कमी किती विद्यार्थी आहे तो नंबर त्या ठिकाणी घ्यायचा। आणि ती सगळी माहिती जेव्हा एमएसटी सीईटीचे सगळे सेशन कम्प्लीट होता, एमएसटी सीईटीची परीक्षा जेव्हा कम्प्लीट होती तर त्यावेळेस सगळे जे प्रत्येक सेशननुसार किती किती विद्यार्थ्यांनी ते कोणत्या सेशनला किती विद्यार्थी होते आणि कोणाला किती स्कोर झालेला आहे त्याचा नंबर जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो। तर नंबर ऑफ कॅन्डिडेट ॲपेअर्ड इन द सेशन विथ द रॉ स्कोर तुम्हाला स्कोर पण मिळणार आहे, त्या स्कोरपेक्षा तुमच्यापेक्षा किती विद्यार्थ्यांना कमी स्कोर आलेला आहे
तो नंबर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. डिवाइडेड बाय म्हणजे भागिले टोटल नंबर ऑफ कैंडिडेट इन दैट सेशन, आणि त्या ठिकाणी आपल्याला एकूण त्या सेशनमध्ये किती विद्यार्थी आहे त्याचा नंबरने भागून घ्यायचे, तर तुम्हाला काय भेटणार आहे पर्सेंटाइल स्कोर हा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. सर्व अधिकृत माहिती आपल्याला मिळते. सो 100 इंटू नंबर ऑफ कैंडिडेट अपेअर इन द सेशन विथ द रॉ स्कोर लेस दॅन द कैंडिडेट स्कोर, विद्यार्थ्याच्या स्कोरपेक्षा कमी असलेले जे काही विद्यार्थ्यांचा नंबर असणार आहे तो डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ कैंडिडेट इन द सेशन, त्या सेशनमधील कैंडिडेटचा. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे तर ती माहिती आपण या ठिकाणी बघूयात. पुढच्या पेजवरती ती माहिती दिलेली आहे. नोट द पर्सेंटाईल ऑफ द टोटल शाल नॉट बी ॲग्रिगेट ऑर ॲव्हरेज ऑफ द पर्सेंटाईल ऑफ अ इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट. पर्सेंटाईल स्कोर इज नॉट सेम ॲज पर्सेंटेज मार्क्स ऑप्टेन. पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज हे सारखं नसतं. सपोज अ टेस्ट वॉज हेल्ड इन फोर सेशन ऑफ अ एक्झामी ॲज पर द डिटेल्स गिवन बिलो. एखाद्या विद्यार्थ्यांनी टेस्ट जी आहे ती सपोज द टेस्ट वॉज हेल्ड इन अ फोर सेशन, उदाहरणार्थ टेस्ट जी आहे ती चार सेशनमध्ये झालेली असेल. ॲज पर द गिवन बिलो अलोकेशन ऑफ द डेज अँड शिफ्ट वेअर डन रॅन्डमली, आणि त्या ठिकाणी आता दिवस आणि शिफ्ट जे आहे ते रॅन्डमली दिलेले आपल्याला पुढं पाहिजे. डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कॅन्डिडेट वेअर ॲज अ फॉलोज. सेशन 1 डे 1 बॅच 1 सेशन 2 डे 1 बॅच 2 सेशन 3 डे 2 बॅच 1 अँड सेशन 4 डे 2 बॅच 2 अशा पद्धतीने. तर या पद्धतीने डे आणि बॅच याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स, ॲबसेंट स्टुडंट, प्रेझेंट स्टुडंट आणि टोटल स्टुडंट्स, त्यामध्ये मार्क्स जे आहे हायेस्ट मार्क्स आणि लोवेस्ट असे या पद्धतीने डेटा फॉर एक्झाम्पल दिलेला आहे. सो इन दिस मेथड ऑफ स्कोरिंग हायेस्ट रॉ स्कोर इन ईच पेपर इरिस्पेक्टिव्ह ऑफ द रॉ स्कोर विल बी 100% इंडिकेटेड दॅट 100% ऑफ द कॅन्डिडेट हॅव स्कोर ऑर इक्वल टू ऑर लेसर दॅन द हायेस्ट स्कोर टॉपर फॉर दॅट सेशन. सो हायेस्ट रॉ स्कोर अँड पर्सेंटाईल स्कोर, ऑल द हायेस्ट रॉ स्कोर विल हॅव नॉर्मलाइज पर्सेंटाईल स्कोर ऑफ 100 फॉर देअर रिस्पेक्टिव्ह सेशन. मग या ठिकाणी सेशन आपल्याला फोर सेशन पाहायला भेटतील. उदाहरणार्थ टोटल कॅन्डिडेट्स अपेअर, मग पहिल्या सेशनकरिता काही विद्यार्थी, दुसऱ्या सेशन, तिसऱ्या सेशनकरिता किती किती विद्यार्थी बसलेले आहे, त्यांचा हायेस्ट रॉ स्कोर त्या सेशनमध्ये हायेस्ट रॉ स्कोर किती आलेला आहे तो आपण तो नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आहे. कॅन्डिडेट हू स्कोर्ड इक्वल ऑर लेस दॅन हायेस्ट रॉ स्कोर त्याचा नंबर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आहे. पर्सेंटाईल जे आहे ते या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आहे. सो 100% काय केलेलं आहे तर कॅन्डिडेट हू हॅव स्कोर्ड इक्वल ऑर लेस दॅन द हायेस्ट स्कोर, ज्या विद्यार्थ्यांचा जो हा स्कोर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो, आणि त्याचसोबत टोटल कॅन्डिडेट्स अपेअर तो स्कोर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो, आणि त्या दोघांचा भागाकार गुणिले 100 केलं का आपल्याला 100% या ठिकाणी पाहायला भेटतात. सो रिमार्क, ऑल द हायेस्ट रॉ स्कोर वुड बी नॉर्मलाइज टू 100% स्कोर फॉर देअर रिस्पेक्टिव्ह सेशन. म्हणजे कॅन्डिडेट्स कसा कसा भागाकार केला तर कॅन्डिडेट्स हू हॅव स्कोर्ड इक्वल ऑर लेस दॅन हायेस्ट रॉ स्कोर, हायेस्ट रॉ स्कोरपेक्षा कॅन्डिडेटला किती मार्क्स नंबर जेवढे आहे त्या विद्यार्थ्यांचे किती कमी आहे तर तो नंबर एकतर इक्वल किंवा लेस दॅन हे फार महत्त्वाचं आहे. आणि टोटल ॲपेअर्ड कॅन्डिडेट आहे तो नंबरने त्याला डिवाईड करायचं, तुम्हाला पर्सेंटाईज स्कोर या पद्धतीने मिळणार आहे. हे झालं एक एक्झाम्पल. त्यानंतर पुढचं आपल्याला लोवेस्ट रॉ स्कोर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आता कसा कॅल्क्युलेट करायचा ती माहिती आपण बघूयात. सो लोवेस्ट रॉ स्कोर अँड पर्सेंटाईज स्कोर. पर्सेंटाईज स्कोर ऑफ ऑल द लोवेस्ट रॉ स्कोर विल डिपेंड ऑन द टोटल नंबर ऑफ द कॅन्डिडेट हू हॅव टेकन द एक्झामिनेशन फॉर देअर रिस्पेक्टिव्ह सेशन. उदाहरणार्थ सेशन दिलेले असणार आहे 1, 2, 3, 4, टोटल कॅन्डिडेट अपेअर त्याचा नंबर काहीतरी दिलेला असणार आहे, आणि लोवेस्ट रॉ स्कोर त्या प्रत्येक सेशनमध्ये 1 उदाहरणार्थ दिलेला आहे. कॅन्डिडेट हू हॅव स्कोर्ड इक्वल ऑर लेस दॅन द लोवेस्ट स्कोर तर हा आपल्याला नंबर या ठिकाणी पाहायला भेटतो. तर पर्सेंटाईज स्कोर जो कॅन्डिडेट हू स्कोर्ड इक्वल ऑर लेस दॅन द लोवेस्ट रॉ स्कोर तो स्कोर त्याला डिवाइडेड बाय टोटल कॅन्डिडेट अपेअर ने त्याला डिवाइड केलं इंटू 100 केलं तर त्या ठिकाणी तो त्या विद्यार्थ्याचा पर्सेंटाईज स्कोर आपल्याला हा पाहायला मिळत असतो. सो रिमार्क, पर्सेंटाईज स्कोर ऑफ ऑल द लोवेस्ट रॉ स्कोर आर डिफरंट
परसेंटाइज स्कोर डिपेंड ऑन द टोटल नंबर ऑफ कैंडिडेट हु हैव टेकन इन द एग्जामिनेशन फॉर देयर रिस्पेक्टिव सेशन. सो स्टेप बाय स्टेप प्रोसीजर फॉर नॉर्मलाइजेशन एंड प्रिपरेशन ऑफ अ परसेंटाइज स्कोर. स्टेप वन जे आहे डिस्ट्रीब्यूशन ऑफ एग्जामी इन टू डेज एंड इन टू शिफ्ट पर डे कैंडिडेट वुड बी डिस्ट्रीब्यूटेड इन टू फोर सेशन रैंडमली सो दैट ईच सेशन हैज अप्रॉक्सिमेटली इक्वल नंबर ऑफ द कैंडिडेट. दिस फोर सेशन वुड बी ऐज फॉलोज. मग ते सेशन आपल्याला या ठिकाणी दिलेले असणार आहे. त्यासोबत पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. ते जे फॉर्म्युले आहे हा एकदम महत्त्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. स्टेप सेकंड प्रिपरेशन ऑफ रिझल्ट फॉर ईच सेशन. द एग्जामिनेशन रिझल्ट ईच सेशन वुड बी प्रिपेअर्ड इन द फॉर्म ऑफ रॉ स्कोर परसेंटेज स्कोर सेपरेटली फॉर ईच ऑफ द थ्री सब्जेक्ट मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री अँड टोटल. आता आपल्याला टोटल परसेंटेज स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला सुरुवातीला आपण या ठिकाणी बघणार आहोत. टोटल परसेंटाईल टी वन पी इज इक्वल टू 100 इन टू नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर फ्रॉम द सेशन विथ रॉ स्कोर इक्वल ऑर लेस दॅन टी वन स्कोर. ओके डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर इन द सेशन. तर त्यावरून तुम्हाला काय भेटणार आहे टोटल परसेंटाईल हा तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स परसेंटाईल तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याकरिता नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर फ्रॉम द सेशन विथ रॉ स्कोर इक्वल टू ऑर लेस दॅन एम वन स्कोर इन मॅथमॅटिक्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर इन द सेशन. त्यावरनं तुम्हाला मॅथमॅटिक्स परसेंटाईल मिळणार आहे. त्यानंतर फिजिक्सचं परसेंटाईल कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे तो अधिकृत फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघूयात. 100 इंटू नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड फ्रॉम द सेशन विथ रॉ स्कोर इक्वल ऑर लेस दॅन पी वन स्कोर इन फिजिक्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड इन द सेशन. त्यानंतर केमिस्ट्रीचे परसेंटाईल कसे कॅल्क्युलेट करायचे त्याचकरिता ऑथोराइज फॉर्म्युला आहे. 100 इंटू नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड फ्रॉम द सेशन विथ रॉ स्कोर इक्वल टू ऑर लेस दॅन सी वन स्कोर इन द केमिस्ट्री डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर इन द सेशन. आता त्यानंतर पुढे स्टेप जी थर्ड आहे स्टेप थर्ड कंपिलेशन ऑफ अ टोटल सी टी स्कोर. आता कंपिटिशनमध्ये पण वेगवेगळ्या ज्या डे वगैरे दिलेल्या आहे तर या पद्धतीने ते कंपिटिशन जे आहे ते तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या. आपण तीन जे महत्त्वाचे फॉर्म्युले आहे ते आपण या ठिकाणी बघितले. आता पर्सेंटाईल सेशन जे आहे ते या पद्धतीने दिलेलं आहे. पर्सेंटाईल सेशन डे वन बॅच वन फिजिक्सचा रॉ स्कोर डे वन बॅच वनमध्ये पर्सेंटाईल स्कोर रॉ स्कोर असे टोटल पर्सेंटाईल स्कोरचे एक्झाम्पल फॉर या ठिकाणी दिलेले आहे. का पर्सेंटाईल कसं कमी कमी होत जाणार आहे त्या रॉ स्कोरनुसार तर त्याची देखील माहिती आपल्याला या पर्सेंटाईलचं जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये टोटल माहिती दिलेली आहे. त्याचसोबत आपल्याला एक नोटसुद्धा यामध्ये दिलेली आहे. द रोल नंबर प्रोव्हाइडेड इन द टेबल आर ओनली फॉर रिप्रेझेंटेशनल पर्पज. हे रोल नंबर फक्त एक एक्झाम्पलकरिता घेतलेले आहे. तर हे तीन जे फॉर्म्युले अधिकृत फॉर्म्युले आहे या तीन अधिकृत फॉर्म्युल्याच्या साह्याने तुम्ही टोटल पर्सेंटाईल मॅथमॅटिक्स पर्सेंटाईल फिजिक्स पर्सेंटाईल आणि केमिस्ट्रीचे पर्सेंटाईल स्कोर जो आहे तो तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. ही अधिकृत माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर अधिकृत वेबसाईट आहे mahaceet.org. महासीईटी सेलची जी mahaceet.org या वेबसाईटवरती गेल्यानंतर MSTCET 2021 गेल्यानंतर आपल्याला ही जी फाईल आहे ही PDF फाईल आपण डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये सर्व ही अधिकृत माहिती आपल्याला पाहायला मिळू शकते. तर आपण घरबसल्या आपला टोटल पर्सेंटाईल स्कोर मॅथमॅटिक्स पर्सेंटाईल स्कोर फिजिक्स पर्सेंटाईल स्कोर केमिस्ट्री पर्सेंटाईल स्कोर कॅल्क्युलेट करू शकतात. त्याचसोबत वेगवेगळे जे कट ऑफ असणार आहे कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ आहे तो देखील आपण त्याचे व्हिडिओ 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले ते देखील आपण रेफरन्ससाठी पाहू शकता. पुढे देखील आपण कट ऑफ त्यासोबत इतर देखील माहिती जी आहे ती वेळोवेळी ॲडमिशन प्रक्रियेची बघणार आहोत.